गुड इव्हनिंग. मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या घडामोडींवर आपण या बुलेटिनमध्ये नजर टाकणार आहोत. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. सुरुवातीला महत्त्वाची आणि मुंबईकरांसाठी विशेषतः महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबई महापालिकेनं आता नवे कर सुरू करणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांवर नव्या करांचा बोजा पडणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, तर ती वाढ करण्यासाठी कचरा संकलन शुल्क आणि मलजल संकलन शुल्क या नावाखाली हे नवे कर आकारण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. मुंबईकरांवर या नव्या कराचा त्यामुळे बोजा पडू शकतो. आपण पाहतो नवी मुंबईकरांसाठी आता जो नवा कर लागू करण्यात येणार आहे, या संदर्भातली अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबई महापालिका आता हे नवे कर सुरू करण्यासाठी, मुंबई उत्पन्नात वाढ करण्यासाठी कचरा संकलन शुल्क आणि त्याचबरोबर मलजल संकलन शुल्क या नावाखाली नवे कर आकारण्याचा विचार करत आहे. आणि या नव्या करांचा मुंबईकरांवर निश्चितच बोजा पडू शकतोय. याचा भार जो आहे तो मुंबईकरांना उचलावा लागण्याची शक्यता आहे. नुकतंच मुंबई महापालिकेचं बजेट जे आहे ते सादर होत असताना यामध्ये आता जी महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मुंबई महापालिका आता नवे कर आकारणार आहे. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. आपण थेट प्रणालीकडे जाणार आहोत. प्रणाली, आपण पाहतोय मनपानं 33,441 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यामध्ये आता 2030 पर्यंत मनपाला आनंदी मुंबई करायची आहे. मुंबईकर खरंच या बजेटमुळे आनंदी झालेले आहेत का, कारण आता नव्या कराची भर मुंबईकरांना बसणार आहे. अगदी खरं आहे मनाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 500 स्क्वेअर फुटाच्या खालची जी घरं आहेत त्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलं होतं. त्यानुसार यावर्षी हा मालमत्ता कर आकारला सुद्धा गेलेला नाही आहे. परंतु मुळात हा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडे आहे अजूनही, आणि राज्य सरकारनं अजून त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे हा जो निर्णय हा पुढच्या वर्षी लागू होणार किंवा नाही हे राज्य शासनावर अवलंबून आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं जरी मालमत्ता करामध्ये वाढ करणार नसलं तरीही इथे नवीन कर जे आहे ते मुंबई महानगरपालिकेनं आम्ही वाढवू इच्छितो अशा पद्धतीचे किंवा नवीन कर लागू करू इच्छितो अशा पद्धतीचे संकेत दिले. त्याच्यामध्ये कचरा संकलन शुल्क आणि मलजल संकलन शुल्क असे ही दोन नवीन शुल्क जे आहे ते आकारली जाणार आहे असे संकेत दिलेले आहे. इतकंच नाही तर लायसन्स डिपार्टमेंट मार्फत जे काही लायसन्स दिले जातात, इतकंच नाही तर बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा त्याचबरोबर आणखी काही जे सर्टिफिकेट जे मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देते या सर्टिफिकेटवर सुद्धा यापुढे प्रतिवर्षी 5% याप्रमाणे शुल्क वाढ केली जाणार आहे. एकूणच मुंबईकरांशी, सर्वसामान्य मुंबईकरांशी संबंधित असलेल्या या मुद्द्यांमध्ये वाढ होणार आहे आणि साहजिक आहे त्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. 500 स्क्वेअर फुटाच्या खालच्या लोकांचे कर एकीकडे माफ करणं आणि दुसरीकडे पाण्याचा कर वाढवणं आणि त्याच्यामध्ये नवीन कर लादणं कुठे ना कुठे मुंबईकरांबरोबर जे आहे या करांचा बोजा मुंबईकरांवर पडणार आहे एवढं मात्र निश्चित झालंय. अगदी खरं आहे प्रणाली. त्यामुळे आपण पाहिलं या नव्या अर्थसंकल्पामध्ये 2,748 कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. मनपाचं 33,441 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालेला असताना मुंबईकरांना मात्र आता नव्या करचा बोजा पडणार आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, आपण पाहतोय या जरी बजेटमध्ये अंदाजा जर आपण पाहिलं तर बजेटमध्ये एकूण जर 2,748 कोटींची जरी वाढ असली तरी आता जसं तू म्हणालीस की एकतर नवा कर जो लागू होणार आहे त्यामध्ये एकतर पाण्याचा कर सुद्धा त्याच्यामध्ये लागू होऊ शकतो. या सगळ्या कर प्रणालीची जी आखणी असणार आहे ती साधारणतः कशी असू शकेल आणि या संपूर्ण ओव्हरऑल बजेटमधनं या अर्थसंकल्पामधनं मुंबईकरांना नेमकं काय मिळालंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा सांगितलेला आहे की आतापर्यंत आपण जे मालमत्ता कर आकारणी करतो त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला सुद्धा पुढच्या 5 वर्षांसाठी बदलणार आहे आणि त्याचा नवीन प्रस्ताव जो आहे तो मुंबई महापालिकेच्या समित्यांपुढे सादर केला जाणार आहे. इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं हे 5% विविध लायसन्सवर कर वाढवण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत आहे त्याचा सुद्धा प्रस्ताव येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या समित्या आहे विशेषतः आर्थिक तरतुदी करणारी जी स्थायी समिती आहे त्या समितीपुढे आणला जाणार आहे. एकूण
होऊनच, म्हणजे जो फॉर्म्युला, ज्या फॉर्म्युल्यावर आतापर्यंत मालमत्ता कर आकारला जात होता त्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज होणार आहे. इतकंच नाही तर त्यामार्फत उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करते, तर इतकंच नाही तर नवीन कर सुद्धा आकारणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेनं संकेत दिला आहे. त्यामुळे एकूणच मुंबईकरांच्या दृष्टीनं हा कर, हा जो अर्थसंकल्प आहे, कभी खुशी कभी गम असा दिसतोय. कारण काही नवीन विभाग मुंबई महानगरपालिका सुरू करणार आहे, विशेषतः पर्यटन विभाग मुंबई महानगरपालिका सुरू करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, ज्याच्या मार्फत मुंबईमध्ये पर्यटनाला चालना देणं हा त्याचा एक महत्वाचा उद्देश आहे. अगदी बरोबर आहे प्रणाली, मी तू अशीच आमच्यासोबत राहा, थोडंसं मी थांबवते. कारण या महापालिकेसंदर्भातलीच एक आणखीन एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये मुंबई महापालिकेनं 25,000 झाडं तोडण्याची परवानगी दिली अशी माहिती आज या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये देण्यात आलेली आहे. तर आरे कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेचीच बीएमसीमध्ये म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये सत्ता आहे आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झालेली आहे. यावर्षी 3,236 झाडं तोडण्यासाठी मनपाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. आणि आपण याविषयी अधिक बोलण्यासाठी पुन्हा एकदा जाणार आहोत. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे, थेट प्रणालीकडे जाऊयात. प्रणाली, ही बीएमसीकडनं झाडं तोडण्याची जी परवानगी देण्यात आलेली आहे, याच खरं तर बीएमसीकडनं असेल किंवा मुळात ज्यांची सत्ता आहे शिवसेनेकडनं आवाज उठवला गेला होता झाडं तोडण्याविरोधात, कुठे गेला आता हा आवाज? विरोधकांनी काय भूमिका मांडली? विरोधकांचं स्पष्ट म्हणणं आहे की एकीकडे मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असणारी शिवसेना जी आहे ती त्यांचं वृक्ष प्राधिकरण आहे आणि त्या वृक्ष प्राधिकरणावरच ह्या सगळ्या झाडं तोडण्याची परवानगी मागितली जाते. जोपर्यंत वृक्ष प्राधिकरण परवानगी देत नाही तोपर्यंत कुणालाही झाड तोडता येत नाही. आणि याच वृक्ष प्राधिकरणानं गेल्या 5 वर्षांमध्ये आणि आत्ता यावर्षी जवळपास 28,000 जास्त झाडं तोडण्याची परवानगी दिलेली आहे. आणि दुसरीकडे आपण बघितलं की याच शिवसेनेनं आरेमध्ये जेव्हा झाडं तोडली गेली तेव्हा त्याला विरोध केला होता. आरेमध्ये कारशेड होण्याला त्यांनी तुर्तास स्थगिती दिलेली आहे. म्हणजे एकीकडे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती शिवसेनेची विशेषतः झाडांच्या बाबतीमध्ये दिसून येते. मुंबईतलं जे वृक्ष प्राधिकरण, मुंबई महानगरपालिकेचं जे वृक्ष प्राधिकरण आहे ते खरं तर वृक्ष प्राधिकरण न होता वृक्षतोड प्राधिकरण व्हावं असं कायम त्याच्यावर टीका केली जाते. कारण तिथे केवळ आणि केवळ झाडं तोडण्याची परवानगी मागणारे प्रस्ताव येतात, झाडं लावण्याचे प्रस्ताव कधीही येत नाही अशीच विरोधकांची टीका आहे. आणि त्यामुळे शिवसेनेची विशेषतः पर्यावरणाला घेऊन, झाडांना घेऊन भूमिका जी आहे ती दुटप्पी आहे असंच विरोधकांचं सुद्धा म्हणणं आहे. प्रणाली, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. याविषयीच्या